भारत आता तिसऱ्या चांद्रयान मोहिमेसाठी सज्ज झालेला आहे। चांद्रयान 3 प्रक्षेपण आज 2:35 होणार आहे। तर आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोसाठी महत्त्वाचा दिवस आहे। 4 वर्षांनंतर इस्रो पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेमध्ये सज्ज झालाय। आंध्र प्रदेशामधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे व्हेईकल Mark 3 आता लॉन्च केले जाणार आहे। रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान 3 प्रक्षेपित केले जाईल। चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल। चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणार भारत चौथा देश ठरणार आहे। तर चांद्रयान 45 ते 50 दिवस अवकाशामध्ये राहणार असल्याची माहिती देखील इस्रोच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर 2:35 हे प्रक्षेपण होणार असून भारतासाठी अभिमानाचा हा क्षण असणार आहे। आज अवकाशामध्ये चांद्रयान 3 झेपावणार आहे। संपूर्ण देशाचं लक्ष आणि वैज्ञानिकांचं लक्ष देखील याच चांद्रयान 3 मोहिमेकडे लागल्याचं पाहायला मिळत आहे। तर इस्रो आता पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुढच्या काही तासांमध्येच ही मोठी मोहीम आता सुरू होणार आहे। तर इस्रो आज हे चांद्रयान 3 लॉन्च करणार असून दुपारी 2:35 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरनं मिशन लॉन्च होणार आहे। हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये आता उत्साह पाहायला मिळतोय। हे चांद्रयान कसं आहे आणि याबद्दल शास्त्रज्ञांनी देखील महत्त्वाची माहिती आता जारी केलेली आहे। ॲस्ट्रोफिजिक्सच्याच ॲस्ट्रो क्लबमधल्या विद्यार्थ्यांची या सगळ्या मिशन संदर्भात चर्चा करणार आहे। काय सांगशील आज, खरं तर हे लॉन्चिंग मुवमेंट खरं तर हिस्टॉरिक मुवमेंट आहे, कशी उत्सुकता? ॲक्च्युली आम्ही सर्व ॲस्ट्रो क्लब आणि पूर्ण भारतात आणि पुऱ्या देशात खूप एक्सायटेड आहे की आता चंद्रयान 3 फायनली रिलीज होणार आहे आज। आणि जेव्हा ते रिलीज होणार आणि जेव्हा ते चंद्रावर जाणार तर खूप एक्साइटमेंट आहे की तिकडे काय नवीन शोध लागणार तेच। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कोऑर्डिनेटरसुद्धा माझ्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल आज सगळा हा एक क्षण जो आहे तो किती महत्त्वाचा आहे? आज खरंच 2:30 सगळेजणं आतुरतेने वाट पाहत आहेत आणि बघूया काय होत आहे। आणि आय एम विशिंग इस्रो ऑल द बेस्ट फॉर दिस। चंद्रयान 2 थोडं टेक्नॉलॉजीमुळे लॉन्च झालेलं नव्हतं। चंद्रयान 3 हे यान कसं आहे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती? चंद्रयान 2 मध्ये आपल्याला माहिती की एंडच्या 15 मिनिट्समध्ये एरर आला होता आणि सॉफ्ट लँडिंगच्या ऐवजी क्रॅश होऊन गेलं थोडंसं, तर त्याचे पार्टिकल्स भेटले होते दुसऱ्या सॅटेलाइटमुळे आपल्याला। तर चंद्रयान 3 मध्ये त्यांनी ते इम्प्रोव्हिजन्स केले आणि आपलं सगळ्यात मोठं मिशन यावेळेस आहे की सॉफ्ट लँडिंग हो। आणि आपल्याला हे पण माहिती आहे की बाकीच्या कंट्रीजने खूप ट्राय केलं आहे, तर त्यांनी कधी या मिशनसाठी ट्राय नाही केलं की सॉफ्ट लँडिंग हो। तर ते आपण इंडिया फर्स्ट कंट्री राहील की त्यासाठी ती ट्राय करते। आपण बघू शकतो हा उत्साह जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत शिगेला पोचलेला आहे। दुपारी 2:35 श्रीहरिकोटावरनं हे अवकाशात लॉन्च होईल आणि त्यानंतर काही दिवसांनी थेट चंद्रावर हे यान पोचेल। त्याआधी या सगळ्या विद्यार्थ्यांनी इस्रोला मनापासून शुभेच्छा दिल्या।